महाकारुणी तथागत बुद्ध, महान धम्मदायक सम्राट अशोक, विश्वरत्न बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आपण गेल्या 7-8 दिवसापासून खेरी गाथा याबद्दलची माहिती पाहत आहोत। सर्वप्रथम आपण महाप्रजापती गौतमी यांच्याविषयीची माहिती पाहिली होती, त्यानंतर महामायादेवी यांची माहिती पाहिलेली आहे, भद्दा कुंडलकेसा, थेरी अम्बपाली, थेरी पटाचारा, थेरी खेमा, थेरी पुन्ना आणि आज आपण थेरी किसा गौतमी यांच्याविषयीची माहिती पाहणार आहोत। बुद्धकालीन ह्या महानायकांचं वर्णन पाहत असताना तत्कालीन काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या आणि त्या स्त्रियापैकी तसं तर स्त्रियांच्या जीवनातील दुःख हे प्रत्येक स्त्रीला त्यांचं त्यांचं ते जाणवत असतं आणि म्हणून त्या जाणीवेतून ज्या स्त्रिया पुढे आल्या आणि ज्या बुद्धाच्या उपदेशाने प्रेरित होऊन स्थविर झाल्या, थेरी झाल्या, त्यांचं जीवन सुसंपन्न झालेलं आहे, त्या निर्वाण पदापर्यंत पोहोचलेले आहे। आपण ज्या थेरींची कहाणी पाहतो त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आहे, वेदना आहे आणि मग आपण पाहतो की स्त्रीला बाल्यावस्थेमध्ये, तारुण्यामध्ये आणि वार्धक्यामध्ये पूर्णतः आपल्या या देशाच्या दृष्टीने जर विचार केला तर तो पुरुषावर ते अवलंबून असतात। भारतीय स्त्री ज्या पुरुषावर अवलंबून असते त्या प्रिय पुरुषाच्या दूर जाण्याने किंवा मृत्यूने तिच्या आयुष्यात दुःख निर्माण होते। विधवा झाल्यानंतर किंवा निपुत्रिक असल्यामुळे आपण सामाजिक मान सन्मान आणि प्रतिष्ठा गमावून बसणार या विवंचने पोटी स्त्रिया अधिकच दुःखी होत असतात। अर्थात विधवा होणे किंवा अपत्य प्राप्ती न होणे या ज्या घटना आहेत त्या स्त्रियांच्या कर्तृत्व किंवा अस्तित्वापायी अडसर बनता कामा नये, परंतु भारतीय समाज रचनेमध्ये स्त्रीचे अस्तित्व जे आहे ते आवश्यकतेहून जास्त पुरुषावर अवलंबून आहे। समाज हा पुरुष प्रधान असल्यामुळे स्त्रियांच्या जीवनात दुःखाने नेहमीच साथसंगत केलेली प्रत्ययास येत आहे। किसा गौतमीचे जे दुःख आहे ते यापैकीच आहे। त्या किसा गौतमीच्या जीवनाची माहिती आपण थोडक्यात पाहू। श्रावस्तीमधील एका गरीब कुटुंबात किसा गौतमीचा जन्म झाला होता। तिचे नाव खरं तर गौतमी असे होते, परंतु ती शरीराने फार कुडकुडीत होती, किडकिडीत होती, क्रूश अशी होती आणि म्हणून त्या वेळेच्या भाषेनुसार तिला किसा हे टोपण नाव देण्यात आलं होतं। आपण बारकी जाडी असे जे शब्द वापरतात ना कधी कधी, तसं तर ते क्रूश असल्यामुळे तिला किसा या टोपण नावाने ती परिचित झाली आणि म्हणून तिला पुढे किसा गौतमी असे नाव पडले। ही जी किसा गौतमी आहे ती दिसायला फार सुंदर होती। ती वयात येताच तिच्या पित्याने तिचे लग्न श्रावस्तीच्या व्यापाऱ्याच्या एका मुलाशी करून दिले आणि ते व्यापाऱ्याच्या मुलाशी लग्न झाल्यानंतर ती नांदायला गेली। नांदत असताना ती सासरी मात्र तिची नेहमीच गरीब घरची मुलगी, गरीब घरची मुलगी असं म्हणून सारखी अवहेलना होऊ लागली। मग ही पालीमध्ये दुग्गत कुले असा शब्द आलेला आहे, दुग्गत कुले म्हणजे गरीब घरची। तर ती आता गरिबीमध्ये जन्माला येणं, श्रीमंतीत जन्माला येणं हे त्या लेकरावर अवलंबून नसतं, परंतु त्या व्यक्तीला अनेक लोक असे हिनवत असतात, अवहेलना करत असतात आणि त्या किसा गौतमीची देखील तशीच अवहेलना होऊ लागली। सासरच्या लोकांनी तिच्याशी फार तुच्छतेने व्यवहार केला आणि ती आता गरीब असल्यामुळे ती काही माहेरी जाऊ शकत नव्हती आणि सगळं ती मुकाट्याने सहन करू लागली। अर्थात कारण तिच्या समोर काही दुसरा पर्याय बी नव्हता, कारण सासरी जर काही बोलाव तर ते सासरेचे लोक काढून देतील आणि माहेरी गेल्यानंतर आपण गरीब आहे, आपलं जगणं कठीण होऊन जाईल अशी स्थिती तिच्या समोर होती आणि म्हणून तिचं जे दुःख आहे ते कमी होण्याऐवजी तिच्या दुःखामध्ये अधिकच भर पडत होता। आता लग्न होऊन अनेक वर्ष निघून जातात,
भारतीय लोकांमध्ये अशी हे आहे की लग्न झाल्यानंतर मूल बाळ लवकर व्हावं अशी अपेक्षा असते, कारण वंशाला दिवा बी पाहिजे असतो ना, त्यांना वंशाला दिवा पाहिजे असतो आणि म्हणून त्यासाठी मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते. आणि त्या त्या टेंडन्सीमुळे, त्या प्रवृत्तीमुळे सासरचे लोक त्या म्हणजे असे अनेक दिवस गेले, वर्षाच्या वर्ष निघून गेले, पण तिला काही मूल बाळ होत नव्हतं. आणि तिला मूल बाळ होत नसल्यामुळे सासरच्या मंडळीने तिला नेहमीच टाकून टोचून बोलणे नेहमी चालू असायचं, तिला ते नेहमी ऐकावं लागायचं. आणि त्यामुळे ती प्रचंड हिरमुसली, दुःखी झाली. आणि मग नंतर काही कालखंडानंतर ती जेव्हा गर्भवती राहिली, तर मग मात्र ती त्या सासरचा जो जात होता त्या जातातून ती मुक्त झाली. मग तिच्याशी सासरचे लोक सुद्धा चांगला व्यवहार करू लागले. पुढील काही दिवसातच तिला एक पुत्र झाला. आणि मग ह्या सामाजिक व्यवस्थेच्या अनुषंगाने सासरच्या लोकांना फार आनंद झाला, कारण पुत्र झालाय, वंशाचा दिवा झालाय. आणि मग अशा ह्या प्रवृत्तीमुळे त्या पुत्राचं संगोपन करणं खूप महत्वाचं ठरलं. याबरोबरच आपण पाहतो की तिला पुत्र झाला, यामुळे तिला आकाश ठेंगणं पडलं, कारण तिला खूप आनंद झाला. कारण जी काही दिवसण्याची पद्धती होती किंवा जी काही तिला अवेलना होत होती, त्याच्यातून ती आता बाहेर पडलेली होती. सासरच्या माणसामध्ये देखील तिच्याबद्दल आदर निर्माण झाला आणि ती सर्वांची प्रिय बनली. परंतु हे जे काही होतं ते फार क्षणिक असं काळ टिकलं. काही दिवसानंतर तिचा पती मरण पावतो. किसा गौतमीचा पती मरण पावल्यानंतर आपण तर पाहिले भारतीय व्यवस्थेमध्ये पतीचं निधन झाल्यानंतर स्त्रीची प्रचंड अवहेलना केली जाते आणि म्हणून तिची देखील अवहेलना सुरू झाली. जेव्हा आपण पाहतो की पतीच्या निधनानंतर ती प्रचंड दुःखी झाली, आता लेकराचा नीट सांभाळ करावा राहावं अशी तिची इच्छा होती. आणि त्या असं ते चालत असताना काही कालावधीनंतर मात्र ते जे काही तिचं जे बाळ होतं, तिचा जे मुलगा होता, तो हसणारा नाचणारा बाळक म्हणजे इकडे तिकडे खेळणारा जो मुलगा आहे, एक दिवस तो आजारी पडला. एवढा आजारी पडला की त्या आजारामधून तो बरा झाला नाही आणि तो मृत्युमुखी पडला. नवरा मेला, मुलगा मेला, आणि मग हे जे दुःख आहे हे दुहेरी दुःख तिला झालं. प्रथम पती मरण पावला आणि नंतर मुलाच्या वियोगाने ती प्रचंड दुःखी झाली, कारण एकुलता एक आधार तिचा मुलगा आता राहिलेला होता, तोही मरण पावला आणि म्हणून प्रचंड दुःख होणं स्वाभाविक आहे. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे जीवनामध्ये पोकळी निर्माण होते आणि त्यांची उणीव भासणे हा तिच्या दुःखाचा एक वैयक्तिक भाग आहे. ती विधवा झाली, निपुत्रिक झाली आणि उर्वरित आयुष्यामध्ये तिला आता त्या काळामध्ये कसलाही सन्मान मिळणार नव्हता, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात तिला भाग घेता येणार नव्हता. पती आणि पुत्राच्या निधनाने तिचं स्थान, समाजातलं जे स्थान आहे ते गौण मानलं जाणार होतं, हे सामाजिक भागाचा आपण माहिती पाहतो. आणि या दुहेरी दुःखामध्ये होरपडलेली किसा गौतमी शोकाकुल झाली. इतके शोकाकुल झाली की तिचं मानसिक संतुलन बिघडलं. आणि ती मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आपण पाहिलं असेल की तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर, मृत्यूनंतर तिच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि आईचं जे हृदय आहे ते प्रचंड विदीर्ण झालेलं आहे. तिचं मनोमस्तिष्क सैरभैर होऊन दुःख असह्य तिला झालं, अतीव झालं. आणि तिचं भविष्य जे आहे ते प्रचंड अंधकारमय वाटू लागलं. मग आता लेकरू मरण पावलं, मुलगा मरण पावला, छोटस बाळ होतं ते मरण पावलं, प्रचंड दुःख तिला झालेलं आणि म्हणून तिनं ते बाळ घेतलं. आणि लोक आलेत की आता ह्या बाळाला तिकडे अंत्यविधीसाठी नेऊ द्या असं म्हणायला आले, पण ती काही बाळाला सोडत नव्हती. तिनं आपल्या त्या छोट्याशा मुलाला आपल्या छातीजवळ कवटाळलं आणि टाव फोडला की माझं बाळ जिवंत आहे, तुम्ही त्याला औषध द्या, पण त्याला माझ्यापासून दूर नेऊ नका, औषध द्या पण तिला त्या बाळाला दूर नेऊ नका, असं ती टाव फोडला. ती नगरामध्ये श्रावस्तीमध्ये फिरू लागली, माझ्या बाळाला औषध द्या, माझ्या बाळाला औषध द्या असं म्हणून ती विनवणी करू लागली.
किसा गौतमीची ही जी अवस्था आहे ती अवस्था पाहून लोकांनी तिला वेडच काढले, कारण सगळ्यांना कळ लागलं की हा मुलगा तर मरण पावलेला आहे आणि हिला कसं कळणार झाले, आणि म्हणून तिला अनेक लोक समजावून सांगू लागले की अरे गौतमी ते बाळ आता मरण पावलेलं आहे, त्याला अंत्यविधी त्याचा करायचा आहे, तो दे की काही बाळ द्यायला तयार नाही. आणि मग अनेक लोकांच्या घरी ती औषधासाठी हिंडली, परंतु सगळे लोक म्हणाले की ती बाळ मरण पावलंय, पण तिचं काही तिच्या मानसिक अवस्थेमुळे ती काही बाळाला द्यायला तयार होत नव्हती. आणि म्हणून काही लोकांच्या गोष्ट लक्षात आली की आता तिला सत्य परिस्थितीची जाणीव तर करून द्यायची आहे, आणि मग आता काय करावं, काय पर्याय आहे. तर एका गृहस्थाच्या ती गोष्ट लक्षात आली आणि तो असं म्हणाला की हे भगिनी तू काय कर, बुद्धाकडे जा, ते तुला औषध देतील. आता बुद्धाकडे जा औषध देतील म्हणल्याबरोबर तिला वाटलं की हो बुद्ध नक्कीच आपल्याला चांगलं औषध देतील आणि माझा मुलगा जिवंत होईल, असं तिला धीर आला. आपलं बाळ आता मरणार नाही त्या आशेनं ती बुद्ध श्रावस्तीमध्ये त्यावेळेस जेतवनामध्ये राहत होते, आणि जेतवनामध्ये फिरत असताना ते बुद्धाकडे ती गौतमी आली, आणि आल्यानंतर तिनं ते बाळ जे आहे ते बुद्धाच्या पायाजवळ असं ठेवलं, वंदन केलं आणि वंदन करून माझ्या ह्या बाळाला औषध द्या अशी विनवणी करू लागली. बुद्धांच्या गोष्ट लक्षात आली की हे तर बाळ मृत्यू पावलेला आहे, हे काय जिवंत होणार नाही आहे, परंतु तिची मानसिक अवस्था जी आहे ती मात्र प्रचंड खालावलेली आहे, आणि म्हणून तिला तथागत बुद्धांनी त्या परिस्थितीची जाणीव करून दिली की भगिनी हे तू काही ह्या बाळाला आता हे काही जिवंत नाही आहे, आणि म्हणून तू याचा याला अंत्यविधी करू दे असं म्हणून बुद्धांनी सांगितलं. परंतु ती ऐकायला तयारच नव्हती, म्हणते भगवंत माझ्या बाळाला औषध द्या, माझ्या बाळाला औषध द्या, माझ्या बाळाला औषध द्या, सारखं तिचं पालूपत चालूच. आणि मग बुद्धांच्या ही गोष्ट लक्षात आली आता हे काही या याच्यातून बाहेर येत नाही आहे, आणि म्हणून बुद्धाने एक फॉर्म्युला त्यावेळेस वापरला आणि ते असं आहे की गौतमी तू माझ्याकडे आलीस हे फार बरे झाले, मी तुझ्या बाळाला औषध देईन, पण तुला एक काम करावं लागेल, तू श्रावस्तीमध्ये जा आणि एक मुठभर मोहरी घेऊन ये, काही ठिकाणी सरसू असा शब्द आलाय, एक मुठभर मोहरी घेऊन ये असं म्हटल्याबरोबर तिला वाटलं एका मुठभऱ्या मोहरीनं जर माझं लेकरू वाचत असेल तर फार चांगली गोष्ट आहे, आणि म्हणून ते अशी पटकन पळत जायला निघाली. तर तिला बुद्ध म्हणतात थांब 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 घाई करू नकोस, पण अशा घरची मोहरी घेऊन ये की ज्या घरी कोणाचाही मृत्यू झालेला नाही, ज्या घरी कोणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरची मोहरी घेऊन ये असं म्हटल्याबरोबर ती धावत श्रावस्तीमध्ये निघाली. आणि मग धावत निघाली होय भगवंत म्हणत म्हणत, अर्ध पाव चार पावलं पुढे जाऊन होय भगवंत म्हणत ती लगबगीने उठली, आणि पुन्हा तिनं त्या मुलाचं जे शव होतं ते ती आपल्या जवळ घेतलं, तिथं कसं ठेवा म्हणून ते शव तिनं घेतलं आणि मोठ्या आशेनं पुन्हा श्रावस्तीमध्ये ती धावली, शहरात धावली. आणि श्रावस्ती नगरामध्ये ती प्रत्येकाच्या घराच्या दारात उभी राहिली, आणि मग दारावर उभी राहिली आणि म्हणायची की माया मला एक मुठभर मोहरी द्या, मग कोणीतरी महिला जायची घरात आणि मुठभर मोहरी आणायची, ठीक आहे माया तुझ्या लेकरू जर बरं होत असेल तर असं, परंतु ती पुन्हा म्हणायची की बरं तुमच्या घरी कोणी मरण तर पावलं नाही ना, तर ते म्हणायचे हो की आता 2 महिन्यापूर्वी तर हे मरण पावलं, दुसऱ्या घरी जायची तिथे तसंच एक मुठभर मोहरी कोणीतरी घरातून घेऊन यायची, आणि मग ही विचारायची की तुमच्या घरी कोणी मरण पावलं, हो की आमचे असे असे पती मागच्या 2 महिन्यापूर्वी मरण पावले, 4 महिन्यापूर्वी, असं प्रत्येक घरामध्ये ती गेली आणि त्या ठिकाणी कोणाच्या प्रत्येकाच्याच घरात कोणी ना कोणी तर मृत्यू झालेलं होतंच. आणि असं अनेक घरी ती जेव्हा जाते आणि त्या दरम्यान तिला जर कळते, आणि म्हणून कोणाच्या प्रत्येकाच्या घरात कोणाचा ना कोणाचा मृत्यू झालेला होता ही गोष्ट आता तिला अनुभवानं लक्षात येते, प्रत्यक्ष कृतीतून तिला ते लक्षात येते, आणि मग ती निराश होऊन आता काय करावं, मग पुन्हा ती बुद्धाकडे परत जाते. बुद्ध तथागत बुद्ध तिला उपदेश करतात की उपजित्वा निरुज्जंती उपादवय धम्मिनो, जे जे उत्पन्न होते ते नष्ट होते, कारण उत्पन्न होणे नष्ट होणे हा सृष्टीचा नियम आहे, आणि म्हणून जे जे जन्माला येतो तो मरतो, तो क्षय होतो, कारण जग एक कसं आहे नश्वर आहे, नष्ट होणार आहे हा सृष्टीचा नियम आहे. हे जसंही तथागत बुद्ध त्या किसा गौतमीला सांगतात तिला ते पटतं, आणि तिला पटल्यानंतर त्या मुलाच्या सेवाबद्दल
तिला विरक्ती उत्पन्न होते, आपल्या मुलाचे अंत्यसंस्कार सोपस्कर पद्धतीने ती पूर्ण करते आणि पुन्हा ती बुद्धाकडे परत येते आणि परत आल्यानंतर ती तथागतांना म्हणते की तथागत म्हणते मला प्रव्रज द्या, मला भिक्खुनी व्हायचं आहे. आणि तथागत बुद्ध देखील म्हणतात येही भिक्खुनी. आणि मग तथागत बुद्ध जेव्हा तिला भिक्खुनी बनवतात, प्रव्रज्य देतात आणि भिक्खुनी झाल्यानंतर प्रव्रज्य झाल्यानंतर अल्प काळातच ती तथागताने जसा उपदेश तिला केलेला होता त्याप्रमाणे ती वागते, त्या नियमांचं पालन ती करते आणि त्या नियमांचं पालन केल्यामुळे तिला संबोधी प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होते, ती निर्वाण पदापर्यंत पोहोचते, अरहंत पदापर्यंत पोहोचते. मग हे धम्म जीवनातील विकसित अवस्थेमध्ये मग जेव्हा ती जाते आणि काही कालखंडानंतर तिला जेव्हा लक्षात येतं की आपलं हे असं होतं, पूर्वीचं जीवन असं होतं आणि बुद्धाच्या उपदेशाने माझं जीवन हे बदललेलं आहे, ही गोष्ट ती जेव्हा वर्णन करते त्याच गाथा थेरी गाथा नावाच्या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. आपण तो ग्रंथ वाचलेला असेल. थेरी गाथा हा ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि त्या थेरी गाथा ग्रंथामधील ज्या गाथा आहेत त्या गाथातून जे शिकवण आलेली आहे ती खूप महत्वाची आहे. यामध्ये आपण पाहतो की कल्याण मित्रता म्हणीना लोकंग आदिस सवण्णिता, कल्याण मित्ते भजमानो अपि बालो पंडितो अस. गाथा क्रमांक 213. म्हणजे कल्याणकारी व्यक्तीबरोबर केलेल्या मैत्रीची बुद्धाने प्रशंसा केली असून कल्याणकारी सदाचारी व्यक्तीशी मैत्री केल्याने मूर्ख देखील पंडित होतात. म्हणजे कल्याणकारी व्यक्तीशी मैत्री आपण केली पाहिजे हा उपदेश ती करते आहे. भजितब्बा उसपुरीसा पण्या तथा वड्डती भजंतान भजमानो सत्पुरीसे सभ्ये हि पे दुःखे हि पमुच्चेय. चांगल्या संगती असलेल्या म्हणजे चांगल्या संगतीनं आपण राहिलं पाहिजे, चांगल्याची संगत आपण केली पाहिजे. चांगल्या संगतीमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. चांगल्याच्या संगतीनं राहिल्यामुळे आपण सर्व दुःखातून मोकळे होतो, मुक्त होता येते. आणि मग हे किसा गौतमीने हे जे काही चांगल्याची संगत करा असं जे काही उपदेश केला यामध्ये चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग ह्या बाबी त्या गाथेमधून येतात ही गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून चांगल्याच्या सोबतीनं राहिल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होते ही गोष्ट जर महत्वाची आपण लक्षात ठेवली तर मग आपण देखील तीच गोष्ट केली पाहिजे. चांगल्याच्या संगतीनं राहिल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होते, चांगल्या बाबीचं ज्ञान प्राप्त होते ही शिकवण आपल्याला ह्या गाथेमधून बुद्धाची जरी ही म्हणजे थेरी गाथेमध्ये जे सांगितलं आहे तथागताची शिकवण समजून घेऊन या किसा गौतमीने ही गाथा म्हटलेली आढळून येते. यामध्ये आपण पाहतो की हे जे काही मग आता नेमकं ज्ञान प्राप्त होते म्हणजे कोणतं ज्ञान प्राप्त होते तर दुःखंच विजानेय दुःखसच समुदयं निरोधं अष्टंगिकंच मग चत्तारेपी अर्यसच्चानी. मग ज्ञान होते तर कशाचं ज्ञान होते तर आपल्याला दुःख आहे याचं ज्ञान होते. तिला लक्षात आलं ना की आता हे आहे असं आहे, वास्तविकतेचं ज्ञान होते, दुःखाच्या निरोधाचं ज्ञान होते आणि दुःख निरोधाकडे जाणारा जो अष्टांगिक मार्ग आहे त्याचं ज्ञान होते. म्हणजे ही खरी ज्ञान प्राप्ती होते. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये दुःख आहे आणि या दुःखावर औषध देखील आहे. दुःख काही परमनंट नसतंय, आज आहे उद्या नसतंय, पण उद्या कशामुळे नाही दुःख तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं औषध कळलं पाहिजे. आणि मग तथागत बुद्धाने हे औषध आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग दुःखावर औषध आहे, पण दुःखावर औषध कधी आपल्याला कळेल ते चांगल्या लोकांच्या संपर्कात आपण राहिलो पाहिजे तेव्हा आपल्याला हे कळेल. आणि म्हणून पुत्रवियोगाने पतिवियोगाने दुःखी झालेली कष्टी झालेली ही जी किसा गौतमी आहे ती स्वतःच्या दुःखावर केवळ स्वतःच्या दुःखावर चिंतन करीत नाही तर बुद्धाने जो काही उपदेश केलेला होता त्या उपदेशाचं सार लोकांना समजावून सांगत आहे. आणि म्हणून स्त्री जन्म ती असं जरी म्हणत असली की स्त्री जन्म दुःखदायक आहे असं बुद्धाने सांगितलं. जो स्वतः जेव्हा आपण पाहिलं असेल की दुःख तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे परंतु सुख येण्यासाठी आपल्याला सत्संगती चांगल्या लोकांची संगती करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा जो भाग आहे ही किसा गौतमी ज्यावेळेस वर्णन करते त्यावेळेस पटाचाराचं दुःख सुद्धा ती या ठिकाणी इंडिकेट करते आहे ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे पटाचाराचं एका दिवसामध्ये सगळं होतच्या नव्हतं झालं. म्हणजे तिचा पती मरण पावला, दोन मुलं मरण पावले, आई वडील आणि भाऊ
एका आहे की आणि म्हणून ही जी वेदना आहे ती वेदना समजून घेत असताना आपण काही बाबी महत्वपूर्ण या थेरी गाथेमधून समजून घेत आहोत। आणि म्हणून थेरी किसा गौतमीने जसं आपण पाहिलं असेल की पटाचाराच्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे ते जसं पटाचारा काव्यमय स्वरूपामध्ये तिचं दुःख मांडते त्याचीच त्याचा भाग ही किसा गौतमी सुद्धा उद्धृत करत आहे। आणि म्हणून स्त्रियांचं प्रचंड मोठं काव्य हा काव्य संग्रह जो आहे हा थेरी गाथा आहे। म्हणजे 2500 वर्षापूर्वीचं हे काव्य रचना ह्या थेरीने जे केलेले आहे त्या अत्यंत महत्वाच्या दिसून येतात। आधुनिक काळामध्ये आपण म्हणतो हे आद्य कवी ते आद्य कवी असे म्हणत राहतात लोक, परंतु खऱ्या कविता करणाऱ्या या त्या काळात काव्य तयार करणाऱ्या ज्या स्त्रिया आहे ह्या थेरी आहेत, बुद्धकालीन ह्या थेरी आहेत। आणि म्हणून अनेक स्त्रियांच्या जीवनामध्ये पतिनिधनाचे, पुत्रवियोगाचे, आप्तेष्टवियोगाचे जे दुःख प्रत्यय असे ते तर त्यावर उपाय म्हणून त्या दुःखावर उपाय म्हणून ह्या थेरी गाथेचं वर्णन आपण समजून घेतलं पाहिजे। आणि ह्या थेरीच्या जीवनामध्ये आलेले जे काही दुःख वेदना कष्टीपणा आहे तो बाहेर काढ आपण अनित्यता हे जे हा जो बुद्धाचा सिद्धांत आहे, तथागत बुद्धाने दिलेला हा अनित्यता हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचं आपण तो समजून घेतला पाहिजे। ही थेरी गाथा मांडताना मला अनेक ग्रंथांचा लाभ झालेला आहे, त्या ग्रंथाचं वाचन करून मी आपल्या समोर हे सादर करू शकलो। आणि म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथातून मी हे घेतलेलं आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मी ऋण व्यक्त करतो। याबरोबरच बुद्ध धम्मातील अभिज्ञानी स्त्रिया प्राध्यापक गाथा सोनोने यांचे देखील मी ऋण व्यक्त करतो। त्याबरोबरच थेरी गाथा स्त्रीमुक्ती समाज आणि तत्वज्ञान सुनील हेतकर सर यांचं देखील मी आभार व्यक्त करतो। थेरी गाथा प्राध्यापक डॉक्टर शेषराव मिश्रा, थेरी गाथा प्राध्यापक डॉक्टर विमल कीर्ती यांचं देखील मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। आणि बहुजन संघटकचे आदरणीय राहुल सर यांचं मी आभार व्यक्त करतो। याबरोबरच या कामासाठी मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मी आभार व्यक्त करून या आधुनिक काळामध्ये देखील स्त्रियांना आपलं दुःख कष्ट कमी करण्यासाठी या थेरींच्या या उपदेशाचा निश्चितच फायदा होईल असा मला विश्वास वाटतो। आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम।